हरि ओम बापू. माझं नाव अर्चना चंद्रकांत सावंत. मी 2002 सालापासून केंद्रात यायला सुरुवात केली. माझा एक मुलगा होता, 17-18 वर्ष वय होतं त्याचं, आणि तो झेरॉक्स सेंटरमध्ये काम करायचा. त्या ठिकाणी तो काम करत असताना एक दिवशी त्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्या ठिकाणी फरशा आणून ठेवलेल्या होत्या. मुलगा गेला आणि त्यावर सहज पाय ठेवून उभा राहिला, काहीतरी झाला आणि त्यानंतर त्या फरशा घसरल्या. त्याच त्याच्या पायावरून घसरून फरशा खाली पडल्या. मुलगा घाबरला, खाली पडला आणि त्याचा पाय दुखला. डॉक्टरांकडे नेलं वगैरे. 2-4 दिवस तो जरा दुखापत झाली, नंतर पाय बरा झाला. पण डॉक्टरने असं सांगितलं की हाडाला वगैरे काही त्याला मार लागला नाही. नंतर 4-5 दिवसांनी 2-4 दिवसांनी ते पाय दुखतो लागला. आम्हाला वाटलं की त्याचा आता फरशी पडल्यामुळे पाय दुखतो म्हणून. मग 15 दिवस गेले. 15 दिवस गेल्यानंतर तिचा हात वगैरे आम्ही बघितलं तर जरा पिवसळपणा दिसला. त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे गेलो, बघितलं तर डॉक्टर म्हणाले याला कावीळ होत आहे. आणि ती कावीळ होतं म्हणून डॉक्टरांनी रक्ताची वगैरे टेस्ट केली. पण काय झालं, त्यावेळी आमचे फॅमिली डॉक्टर नव्हते. दुसऱ्या डॉक्टरांनी टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये कावीळचं प्रमाण कमी सांगितलं आणि त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले. नंतर फॅमिली डॉक्टर आले, त्यांना आम्ही दाखवलं की असं झालं. ते म्हणाले ताबडतोब कुडाळला चला आणि रक्ताची तपासणी करा. रक्ताची तपासणी केल्यानंतर त्याला कावीळचं प्रमाण भरपूर होतं. ते डॉक्टर म्हणाले की लगेच याला घेऊन तुम्ही गोव्याला चला. आम्ही गोव्याला गेलो. हापशामध्ये डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरने बघितलं तर त्याला रक्ताची कावीळ होती. त्यांनी त्याला लगेच इंजेक्शन वगैरे दिलं आणि त्याला उलट्या झाल्या. त्या बऱ्याच 2-3 भांडी त्यांनी पिवळ्या, त्या मग उलट्या झाल्या आणि त्याला त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं. 7-8 दिवस तो त्याच्याकडे दवाखान्यात राहिला. पण त्यावेळी मी काय केलं, बापूंचं नाव सतत सुरू होतं. माझे मिस्टरसुद्धा बापूंकडे देतात, त्यामुळे त्यांचे वाचन वगैरे सुरू होतं. आम्ही एक फोटो त्या मुलाच्या उशाखाली ठेवलेला होता. रोज त्याला आम्ही उंटी लावायची. आम्ही नेहमी डॉक्टरना म्हणायचं, बापूंना म्हणायचं की याला लवकर बरं करा, मी तुमच्या दर्शनाला घेऊन येईन. त्याप्रमाणे तो मुलगा 8 दिवस दवाखान्यात राहिला. त्याची कावीळ बरीचशी कमी झाली. नंतर आम्हाला त्यांनी घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर तो मुलगा औषध वगैरे देऊन बरा झाला. नंतर काही दिवसांनी आम्हाला बांदा केंद्राला उदी देण्याचा कार्यक्रम होता. मुलाला घेऊन आम्ही मुंबईला गेलो. बापू आम्हाला उदी देत होते. उदी देता त्याला मुलाकडे त्याने बघितलं, हसले आणि त्याला त्याने उदी दिली. ती उदी आल्यानंतर त्याच्या अंगाला आम्ही लावायचा तो पण, आणि त्यामुळे त्याचं अंग साफ झालं. कारण याच्यापुढे काय होतं तर तो ज्यावेळी खाजवायचा त्यावेळी त्याच्या अंगावर दादडं यायची. उंदीमुळे काय झालं तर त्याची ती दादडं नाहीशी झाली आणि तो मुलगा साफ बरा झाला. हरिओम. अमोलने